जे जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये घडलं, सीआरपीएफच्या ताफ्यावर त्या दहशतवाद्यांनी काल जो भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्यात आपले सीआरपीएफचे 40 पेक्षा जास्त जवान आतापर्यंत शहीद झालेले आहेत आणि अनेक जवान त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. देशाच्या एकता अखंडतेच्या साठी सीमांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या आणि आपल्या प्राणाचं बलिदान दिलेल्या या शहीद जवानांना आपण सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. कालच्या दहशतवादी हल्ला हा देशाच्या इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि भ्याड हल्ला आहे. या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे. माझं तर वैयक्तिक मध्ये एकदा ह्या पाकड्यांना युद्ध करून त्यांना नेस्त नाबूद केलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे पाकडे सर्व होणार नाही. कितीही काही केलं तर सातत्याने आपण सगळेजण गुण्या गोविंदाने नांदण्याचा प्रयत्न करतोय. आपण कुणाच्या वाट्याला जात नाही. त्यांनी त्यांचं पाहावं, ज्यांनी त्यांनी आपला आपला देश सुधारावा, परंतु ते राहिले बाजूला आणि सतत काही ना काही कुरकुरीत त्या ठिकाणी चाललेले. या हल्ल्यामध्ये माझं खरोखर मते सरेतर उत्तर परत त्या पाकड्यांना धाडस देखील झालं नाही पाहिजे की अशा पद्धतीनं भ्याड हल्ला आपल्या देशातल्या जवानांच्या बाबतीमध्ये करायचा किंवा देशावर करायचा. राजकारण करण्याच्या ठिकाणी आम्ही करू, पण ज्यावेळेस तुमच्या माझ्या देशावर कुठला आजूबाजूचं राष्ट्र वाकड्याकडे बघत असेल, अशा प्रकारचे भ्याड हल्ले करत असतील, तर त्या निमित्तानं 125 कोटी जनता एक आहे. आपण सगळेजण भारतीय आहोत आणि आपण सगळ्यांनी मजबूतीनं एकीनं या गोष्टीचा सडेतोडपणे त्या ठिकाणी जवाब दिला पाहिजे की कोणतं तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे, कोणतं संशोधन झालेलं आहे, कोणते प्रयोग आपण शेतामध्ये राबवले पाहिजे आणि त्याच्यातून जो देशातला शेतकरी शेतामध्ये घाम गाळतो, जवान सीमेवर रक्त सांडतो. म्हणूनच मित्रांनो, आपण सगळेजण सुख समाधानाने शांततेने जगू शकतो, 4 घास खाऊ शकतो, आपलं कुटुंब आपण व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि देशाच्या विकासाच्या प्रगतीमध्ये सर्वाधिक ज्यांचं योगदान आहे त्या जवानांना, त्या किसानांना, या दोघांना मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो, नमन करतो. त्यांच्या त्यागाबद्दल मी कृतज्ञता देखील या निमित्तानं व्यक्त करतो. तर तसं पाहिलं तर पहिलं सांभाळणं आपल्याला परवडत नाही. साखर कारखाने पण चालवत असताना पूर्वी बैलगाडीला ऊस मोठ्या प्रमाणावर आणला जायचा, आता ट्रकने ट्रॅक्टरने आणला जातो. त्याच्यात जुगाड, आम्ही त्याला जुगाड म्हणतो की बैलाच्या ऐवजी त्या ठिकाणी ट्रॅक्टर लावायचा त्या गाडीला आणि तो पण 5-7-8-10 टनापर्यंत माल आणतोय आणि त्याच्यामुळं दिवसेंदिवस बैलांचं प्रमाण कमी होत चाललेलं. हे आपलं पशुधन ज्यावेळेस आम्ही 15 वर्ष सरकारमध्ये रामराजे शशिकांत मी आणि सगळेजण काम करायचो त्या काळामध्ये दुष्काळी संकट यायची. यावेळेस जसं आहे तसं आमच्याही काळामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, ही संकट आली, परंतु त्या संकटावर मात करण्याच्या करता देशामध्ये कृषी मंत्री या नात्याने अजय पवारसाहेब काम करायचे, ते तिथून आम्हाला आधार द्यायचे आणि राज्यामध्ये विलासराव देशमुख, छगन भुजबळ, सुशील कुमार शिंदे, आर आर पाटील आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्याच्यातूनच तुमचा माझ्या धोम पलकोडीचा प्रश्न असेल, मीरा देवघरचा प्रश्न असेल, हे प्रश्न सोडवण्याच्या करता साहेबांचं तर मार्गदर्शन होतच होत, परंतु मी रामराजे शशिकांत शिंदे आम्ही राज्यपालांचा अनुशेषाचा अडचण न येता कसा मार्ग काढता येईल, 3-3 डोंगर त्याच्यातनं फोडले आणि त्याच्यातनं कृष्णावाईचं पाणी, माझ्या निरा खोऱ्यातलं पाणी, कृष्णा खोऱ्यातलं पाणी, जो माझा मानचा, खटावचा, खटाळ्याचा,
हा दुष्काळी भाग पंचायतचा त्या दुष्काळी भागाला वरदान ठरण्याच्या करता विशेषतः खंडाळा पंचायतच्या परिसराला वरदान ठरणारा हे सगळे प्रकल्प आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये हे भाजप शिवसेनेचं सरकार आल्यापासून हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अन्याय करतात. केंद्रात त्यांची सत्ता, राज्यात त्यांची सत्ता, परंतु हे पाणी आता साठलेलं आहे. पुढचे कॅनवर केले पाहिजेत. आता नवीन टूक काढली कॅनवर करायचा नाही, बंद पाईपलाईन बंद पाणी द्यायचं. वास्तविक पाणी हे सर्वांचं आहे, त्याबद्दल तुम्हाला पाहिजे. परंतु पहिल्यांदा प्यायला पाणी शेतीला आणि जनावरांना, आपल्या पिढ्याला आणि जनावरांना, आणि नंतर शेतीला उद्योगधंद्यांना, या पद्धतीचं धोरण आम्ही मधलं 40 वर्षाचं त्या ठिकाणी बदललं. आणि अशा प्रकारची कामं करत असताना काही प्रश्न मागाशी काही मी बोलून दाखवले, त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना मार्ग काढायचा म्हटलं तर उद्याच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक चांगला विचार समाज आणि जनतेने त्या ठिकाणी केला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची. मध्ये आम्ही अर्ज केलं, आम्हाला गाईचं आणि म्हशीचं दूध विकताना परवडत नाही. आमच्या काळामध्ये 26 रुपये लिटर दुधाचा दर होता, या शाळेच्या काळात 19 रुपये झाला. भाजप शिवसेनेच्या काळात आम्ही आंदोलन केलं, 5 रुपये जास्त मागितले. जे कर्नाटक सरकार देत आहे, गोवा सरकार देत आहे, परवडत नाही. मी नेहमी सांगतो, महाराष्ट्राला सांगतो, अगदी पाण्याची बाटली देखील 20 रुपयाला मिळते 1 लिटर वाली. आणि आमच्या गाईच्या सणाचं दूध 19 रुपये देवेंद्र साहेबांना कळत नाही काय. आणि 5 रुपये जाहीर केले, फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिले, ऑक्टोबरचे पैसे नाही, नोव्हेंबरचे पैसे नाही, डिसेंबरचे पैसे नाही, जानेवारीचे पैसे नाही, फेब्रुवारीचा 15 तारीख आली. त्याला काय घालायचं, पेंट काय घालायचं, हिरवा चारा काय घालायचा, काय करायचं काय. तिथे डीके पवार महाजनचे वाईसचेअरमन बसले, माझ्याच एकच सीएम ने सांगितलं त्यांनाही पैसे देऊ, अजून त्यांना दबडा दिला नाही, त्यांना म्हणजे महाजनला 1 रुपया दिला नाही, करोडो रुपये थकवले. त्या माझ्या जळकराजवळ नाव जळकर साहेब पहा काहीतरी, दादा मी बघतो काळजी देतो, कारण काय बघतो, पैसे द्या ना, काय नाही फायदो त्यांना आदत नाही, अधिकारी यांचं ऐकत नाही, त्यांचा वचकच नाही अधिकाऱ्यांवर. त्या अधिकाऱ्यांना म्हणतात साहेब साहेब, आर म्हणतात तू साहेब का, ते अधिकारी साहेब आहे, मंत्री साहेब का, अधिकारी साहेब, त्यांच्या पीएल म्हणत हो पीएस पीएस आर म्हणतात पीएल असं वागवायचं असत काही यांना खरंच कळत नाही. पण वाईट अवस्था तुमची होती, त्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलेची अवस्था वाईट आहे, शिक्षक भरती बंद करून टाकलीये, आरोग्य सेवेमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, कृषी विभागात जागा रिक्त आहेत, अनेक पोलीस खात्याच्या जागा रिक्त आहेत. नाही बरं काहीतरी खातूर बांधून सांगतात, आरक्षण शिंद्यावर भरून आमच्या करून वेळ मारून देत आहे, फार दैनीय अवस्था. तेव्हा यांनी आणलं धनगर आरक्षणाची फसवणूक, यावरती थोडस बोलावं, धनगर समाज जास्त आहे, काय बोलावं, फसवणूक केली तर काय बोलू का. आम्ही सांगत होतो आम्ही फसवलं नाही, पवार साहेबांनी त्यावेळेस एनटी मध्ये टाकलं, जे साहेबांच्या हातात होत ते केलं, हे केंद्राच्या हातात आहे. माझ्याच बारामतीमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, पहिल्या कॅबिनेटला देतो, आता ते भाषणाला उठले की लोक गाणी लावतात, या हुआ तेरा वादा वो कसा गोई राधा, हे चेहरा पाडून बसतोय. ही अवस्था आहे. आता पुन्हा काहीतरी महादेव जनकांनी सभा घेतली वाटलं मुंबईमध्ये, आता द्यायचं, आता निवडणूक आली ना, गाजर दाखवायचं, हे मोठी मोठी गाजर काढली का, माग फसलं तसं आता तरी फसू ना करा, नाहीतर मग काय गरज आहे, ब्रह्मदेव आला ते तुम्हाला वाचवायचं. हे भयानक वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. 5 रुपये दुधाला देत नाही आणि 15 रुपये 16 रुपये आमचा शेतमजूर आणि खुरपणीला येणारी महिला ती 250 रुपये घेती रोज, आणि शेतकऱ्याला किती दिले 15 रुपये 16 रुपये 500 रुपये महिना, म्हणजे एकाला 16 रुपये वर काही पैसे, म्हणजे कुटुंबाला 3.5 रुपये प्रत्येकी. 10-26-26 किंमत पूर्वी तर होता 1250, आता 1410 केला. 1846 डीएपी 1340 किंमत होती, 1485 केली.
पोट्या 700 किंमत होती, 950 केली. इकडं किमती 150 रुपये, 250 रुपये, 350 रुपये. ती 12, 32, 16, 1100 किंमत होती, 1400 केली. 19, 19, 19, 1170 किंमत होती, 1383 केली. हे आकडे, एवढे आकडे तिकडे वाढवायचे आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र काही द्यायचं नाही. बियाण्याच्या किमती वाढवायच्या, खताच्या किमती वाढवायच्या आणि शेतकऱ्याचं पिकलेल्या मालाला मात्र दर द्यायचा नाही. हे सगळं अवस्था या राज्यकर्त्यांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या शेतकऱ्यांनी केली. त्यामुळं सातत्याने आंदोलन होत आहे, त्यामुळं लोक वैतागून गेली, बेरोजगारी वाढली. एवढ्या लोक मुलं तर मुली बेरोजगार झालेत, त्यांना नोकऱ्याच नाही. गेल्या वर्षीच्या आकड्याने 1,20,00,000 ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्यांच्या नोकऱ्या गेल्या, अशा प्रकारची अवस्था आहे. हो, मधी सांगितलं होतं राव, केंद्र सरकारच्या या अधिवेशनात आरक्षण देणार. केंद्र सरकारचं शेवटचं अधिवेशन संपलंय, यानंतर अधिसूचना कधी होणार, कधी आरक्षण मिळणार, ही तर आमच्या धनगर समाजाची सगळ्यात मोठी फसवणूक केली. अक्षरशः दिशाभूल केली, त्यांना नादही लावलं आणि त्यांना फसवलेलं. निव्वळ ही लोक अजिबात त्यांना काही खेळ देणं पडले नाही. एवढ्या गोष्टी आहेत. त्या राफेलचं विमान कितीचं विमान कितीला घेतलं? 1640 विमान, आपल्या 540 कोटीची विमानं 1600 कोटी रुपयाला गेली. त्याचं उत्तर देत नाही. बाकीचं सिग्नल टवाळी चाललेली आहे. कुणाचं गोत्र काढायचं, त्या राहुल गांधींची चेष्टा करायची. त्या प्रियंका गांधी आल्या, त्यांना चॉकलेटची उपमा द्यायची. अरे काय तुमच्या घरात आया बहिणी आहे की नाही? जर एखाद्या घरातली महिला पुढे आली कामाच्या निमित्तानं तर त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे. हुशार चेष्टा त्या ठिकाणी करतात, टिंगल टवाळी करतात. आजच्या अलीकडच्या भारतीय जनता पक्षाला काय झालं कळत नाही. शिवसेनाही तसली तर तेही तसले, त्यांना काही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. निव्वळ लोकांना भूलभुलैया करण्याचं काम या राज्यकर्त्यांचं चाललेलं आहे. या गोष्टी देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं ओळखल्या पाहिजेत अशी माझी त्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आणि ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनाचे स्टॉल इथं ठेवलेले, याचा फायदा तुम्हाला कसा मिळवता येईल तो त्या ठिकाणी मिळवा. तुमचा प्रपंच नीट चालला पाहिजे बाबांनो, नाहीतर आपल्या मुलाबाळांचं, त्यांच्या शिक्षणाचं, त्यांच्या लग्नकार्याचं काही खरं नाही. देशामध्ये साताऱ्याचा पहिला क्रमांक असायचा. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानच्या वेळेस स्वर्गीय आर आर पाटलांनी पहिला आणलं, त्यावेळेस देशातल्या सगळ्या गावात सातारा जिल्ह्यातलं माझ्या खटाव तालुक्यातलं निढळ गाव पहिला आलं होतं. आलो तो घेत होत, त्याच्यावर आपली परंपरा. त्यावेळेस चंद्रकांत दळवी वगैरे काम केलं होतं. माझं वाण तालुक्यातलं दोधावडं देखील पहिल्या क्रमांकावर गाव आलेलं होत. मला वाटतं माझं धामदे हे पण गाव पहिल्या नंबरवर आलं होतं. त्यावेळेस आपलं गाव 2 नंबरला आलं होतं. आपण सगळ्यांनी भोपगावचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस 2 नंबरला भोपगाव आलं. त्याच्यावर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, नीटनेटक्याच्या बाबतीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार माझ्या सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये इतका रुजला आहे, इतका मुरला आहे की त्याच्यामुळे सातारा जिल्हा नेहमीच अशा बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्याबद्दल तमाम साताराकरांचे मी मनापासून अभिनंदन करतो. जे पुणेकरांना जमलं नाही ते साताराकरांना जमलेलं आहे, त्याबद्दल त्यांना मी सॅल्यूट ठोकतो. आणि हे एक चांगल्या प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवलं आहे, परंतु काल जी घटना घडली त्याच्यामुळे निश्चितपणे देशातल्या 1,625 कोटी जनतेच आज दुःखामध्ये जनता आहे, वेदना जनतेला झालेल्या आहे. त्याला मात्र पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून त्या लोकांना मात्र धडा शिकवला पाहिजे, ही मात्र अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.